नमस्कार, मी प्रणिता। न्यूज इंडिया 27 मध्ये आपलं स्वागत। घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा, बातम्या सुपरफास्ट। राज्यात पावसाने रौद्र रूप धारण केलं असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवलाय। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचावाचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत। कोकणात अनेक भागात ढगफुटी सदृश कोसळत आहे, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। चिपळूण शहर पाण्याखाली गेले असून तेथील परिस्थिती भयावह झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात अतिप्रमाणात पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तवत तिथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान जिल्ह्यात NDRF 2 टीम दाखल झाल्यात। विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात केंद्रीय कृषी कायदे आणि पेगासस हेरगिरी मुद्द्यावरून सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत गोंधळ घातल्यानं कामकाज होऊ शकलं नाही। राजकुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात नवनवे खुलासे होत असून त्याने धंद्यात आतापर्यंत 500 कोटींची कमाई केल्याची माहिती मिळते। शिवाय अटक टाळण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेला लाच दिल्याचाही दावा केला जातोय। दैनंदिन वाढत चाललेलं प्रदूषण आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा तोडगा म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजेवर चालणाऱ्या 3-व्हीलर गाड्यांच्या वितरणाचं उद्घाटन केलंय। महाविकास आघाडीचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालाय। या प्रसंगी मुख्यमंत्र्यांची कामे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे या अनुषंगाने शिवसैनिकांकडून शिवसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे। जिल्ह्यात काही तालुक्यात पावसाची चांगली हजेरी लागत आहे, परंतु निफाड, येवला, सिन्नर, चांदवड, नांदगाव, देवळा, बागलाण या तालुक्यात मात्र पावसाचं प्रमाण अद्यापही सरासरी गाठू शकलं नाही। इगतपुरी तालुक्यात पावसाने विक्रमी गाठली आहे। तब्बल 24 तासात 240 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सलग 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेती जलमय झाली असून पिकांचं नुकसान झालंय। कसाराजवळ दरड कोसळल्यानं 27 रेल्वे रद्द करण्यात आल्या, त्यामुळे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर लोकांची गर्दी झाल्याने एकच गोंधळ उडाला होता। गेल्या 3 दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्यानं धरणाच्या साठ्यात वाढ होते। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात जलसाठ्याने हाफ सेंचुरी मारली आहे। जिल्ह्यात सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय। कामाची लगबग सुरू झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळालाय। बऱ्याच दिवसांपासून लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेल्या नाशिकच्या रसिका आणि आसिफचं लग्न अखेर पार पडलंय। हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही पद्धतीनं या विवाह सोहळा संपन्न करण्यात आलाय। स्मार्ट सिटी अंतर्गत शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते खोदण्याचं प्रकरण स्मार्ट सिटी कंपनीच्या अंगशा आलं असून केबिनमध्ये बसून रस्त्यांचं डिझाईन करण्यात आलं हा घोळ झाला असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे। कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाची असलेली इयत्ता 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्ट रोजी घेण्यास शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मान्यता दिल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पावसामुळे शहरातील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने लाख रुपये खर्च करूनही शहरात खड्डे मात्र कायम आहेत। अनेक ठिकाणी तर खड्ड्यावर फक्त थोडाफार मुरूम टाकून मलमपट्टी करण्याचं चित्र दिसत आहे। शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कीटकजन्य आजारांनी तोंडवर काढलंय। गेल्या 15 दिवसात पालिकेच्या रेकॉर्डवर डेंग्यूचे 177 तर चिकनगुनियाचे 175 रुग्ण आहेत। प्रत्यक्षात मात्र रुग्णांची संख्या अधिक असल्याचं सांगितलं जातंय। सीटचे संकेतस्थळ बंद झाल्यानं प्रवेशाची प्रक्रिया ठप्प झाली आहे। लवकरच संकेतस्थळ कार्यरत करून प्रवेश अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल अशी माहिती शिक्षण विभागानं दिली असून 11वी संबंधित येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आता विभागीय स्तरावर शिक्षण मंडळातर्फे हेल्पलाईनची सुविधाही करण्यात आली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून नाशिक जिल्हा सावरत असताना निफाड तालुक्यात जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज हा विषाणूजन्य साथीचा आजार पसरल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे। गुरु पौर्णिमेनिमित्त शिर्डी मंदिरावर भव्य रोषणाई करण्यात आली असून शिर्डी येथे गुरु पौर्णिमेचा चांगलाच उत्साह दिसून येत आहे।
वेळ झाली इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, कारण यानंतर घेणार आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा। तोपर्यंत पाहत रहा न्यूज इंडिया 27, नव्या पिढीचं नवमाध्यम।